एबीपी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या महिलेचा व पोटातील बाळाचा खड्डेमेर रस्त्याने घेतला जीव. उमरखेड सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने घडली घटना. शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे शिक्षणाच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांनी केला आंदोलन. जिल्हा परिषदेच्या पायरीवर करण्यात आले तीव्र आंदोलन. आणि पत्नी दिसायला सुंदर म्हणून विकृत मानसिकतेच्या पतीने पत्नीला 10 वर्ष घरातच ठेवली डांबून. शिवाजीनगर पोलिसांनी केली पीडितेची सुटका. पुसद शहरातील बस स्थानक येथे सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 10 वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मागील चाकाखाली आल्याने एक 37 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीअनुसार नीर तालुका आगाराची एसटी बस क्रमांक MH40AN8946 ही अमरावती ते पुसद आली होती. या दरम्यान बसस्थानकामध्ये एसटी बस येत असताना विकास रामभाऊ गावंडी नामक इसम वय 36 वर्ष राहणारा श्रीरामपूर पुसद हे एसटीच्या मागील चाकाखाली अचानक आल्याने त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चुरडा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती कळताच पुसद शहर पोलीस आणि वसंतनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शव विच्छेदनाकरता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शव पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पुसद पोलीस करीत आहे. VKB न्यूज साठी पुसद यवतमाळ मधून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मन्याळी या गावातील महिला नताशा अविनाश ठोके वय 30 वर्ष ही बाळंतपणासाठी आपल्या वडिलांच्या घरी आली होती. पोटात दुखत असल्यामुळे तिला प्रसूतीसाठी जवळच असलेल्या ठाणकी येथील दवाखान्यात नेत असताना बिटरगाव ते ठाणकी या रस्त्यावर असलेल्या खड्डेमय रस्त्यामुळे तिला असंख्य वेदना होऊन तिचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या मृत्यूमुळे समाजसन सुन्न झाले असून अतिशय हृदयविदारक ही घटना घडली आहे. या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीच्या गलथान कारभारामुळे आज या महिलेचा जीव गमावण्याची वेळ आली. एकीकडे सरकार समृद्धी मार्गावर कोट्यवधी खर्च करत आहे. अनेक पुतळ्यांवर विविध भवनावर कोटीवधी रुपयांचा खर्च करत असताना ग्रामीण भागातील दळवळणाच्या मार्गाकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड शहरापासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. त्यामुळे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी तत्काळ लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जनतेने मागणी केली आहे. तसेच वारंवार तक्रारी देऊन व आंदोलन करूनही दखल न घेतलेल्या व झालेल्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशी जनता मागणी धरू लागलेली आहे. या ठिकाणी भारतीय संविधानानं आम्हाला जो अधिकार या ठिकाणी दिलेला आहे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा, त्या सनदशीर मार्गाचा वापर करून आज या ठिकाणी आमच्या मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं मागणी असलेल्या रस्त्यासाठी बिटरगाव आणि बिटरगावच्या खालच्या परिसरातील जवळपास 10 खेड्यातील लोक या ठिकाणी आज रास्ता रोको करण्यासाठी बसलेले आहेत. मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं सर्व सनदशीर मार्गाचा अवलंब केला, अर्ज दिले, निवेदनं दिले, प्रशासनाच्या सक्षम प्राधिकरणाच्या भेटी घेतल्या, परंतु आजपर्यंत आमच्या कुठल्याही गोष्टीला न्याय मिळाला नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा पाऊल उचललेला आहे. या आंदोलनाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात भविष्यात वाढणार आहे. रस्त्यासाठी आंदोलन दिवसेंदिवस वाढती व्याप्ती पाहता प्रशासनानं योग्य खबरदारी करून घेऊन आमचा रस्ता करावा अशी आमची विनंती आहे. काल उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आम्हाला एक पत्र दिलं. या 12 ओळीच्या पत्रामध्ये जवळपास त्यांनी 12 वेळा खोटा बोललेला आहे. याच्यामध्ये एकही माहिती सत्य नाही. हातुरमातूर पद्धतीनं जी माहिती जनतेला त्यांनी दिली तीच प्रशासनाला दिली. माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, तसेच
आमदार उमरखेड, तहसीलदार उमरखेड, ठाणेदार बिटरगाव व समस्त आंदोलनकर्त्याला त्यांनी ही माहिती दिली, परंतु ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे, दिशाभूल करणारी आहे आणि त्याच्यामुळं आंदोलनकर्त्यांचा थोडासा हिरमोड झालेला आहे। याच ठिकाणी संबंधित उपविभागीय अभियंता यांनी या जागेवर येऊन जर आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आणि याच्या टाइम बॉन्डमध्ये किंवा टाइम लिमिटमध्ये हे रस्ता आम्ही करू एवढं जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही त्या पद्धतीनं आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने मागे घेण्यासाठी तयार आहोत। VKB न्यूज साठी उमरखेड यवतमाळमधून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्याचे SUP आदित्य मिरखेलकर यांनी सण उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून SDPO यांची धडाकेबाज कारवाई करत दारव्हा पोलीस स्टेशन हद्दीतील 13 गुन्हेगार तडीपार केले आहे। यामध्ये नीर पोलीस स्टेशन हद्दीतील 4, लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीतील 10 तर दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील 10 गुन्हेगार, एकूण असे 37 गुन्हेगारांना पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी हद्दपार केले आहे। या 37 सराईत गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सध्या सण उत्सव सुरू असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर व त्यांच्या टीमने ही तडकाफडकी कारवाई कलम 144 CRP अनुसार केली आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे। VKB न्यूज साठी यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट। नागपुरात रामनवमी तसेच आंबेडकर जयंती निमित्त कपिलनगर चौकात माजी नगरसेवक दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात 4 ते 5 दिवसांचा मुफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये मुफत डोळे तपासणी, महत्वाची कागदपत्रे जसे आधार कार्ड, राशन कार्ड आदी बनवून दिले जात असून शिशु तपासणी शिबिराचे देखील मुफत आयोजन करण्यात आले आहे। माजी नगरसेवक दिनेश यादव यांच्या विद्यमानाने नागपूरवासियांसाठी 4 ते 5 दिवसाचा मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रामनवमीनिमित्त सुंदरकांड व महाप्रसाद तसेच काल 11 एप्रिल रोजी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 70 ते 80 लोकांना डोळ्यांचा नंबर आणि 12 ते 15 लोकांना ऑपरेशन सांगण्यात आले, तर आज 12 एप्रिल रोजी राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड निःशुल्क बनवून दिल्या जात आहे। त्याचबरोबर उद्या 13 एप्रिल रोजी लहान मुलांचे डॉक्टर या शिबिरात येणार असून लहान मुलांची निःशुल्क दात तपासणी केल्या जाणार आहे। 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बनल्या गेलेले सर्व प्रकारचे कार्ड तसेच निःशुल्क चष्मे आणि महाप्रसाद वितरण केल्या जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक दिनेश बसंतीलाल यादव यांनी दिली। मेरा नाम दिनेश बसंतीलाल यादव, माजी नगरसेवक प्रभाग 2। रामनवमी महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर जयंती के उपलक्ष्य में यहाँ 4-5 दिनों का कंटिन्यू शिविर रखा गया, जिसमें रामनवमी के दिन सुंदरकांड, कल यहाँ पर आँखों की जांच हुई जिसमें 70 से 80 लोगों के चश्मे का नंबर दिया गया और 12 से 15 लोगों को ऑपरेशन के लिए किया गया। उसी प्रकार आज यहाँ पर राशन कार्ड, आधार कार्ड अपडेट, ई श्रम कार्ड, पैन कार्ड, वोटिंग कार्ड, इस प्रकार के सभी सुविधा निःशुल्क यहाँ बना के दिए जा रहे हैं। संजय गांधी निराधार इनकी योजनाओं का ये करें। इसी प्रकार कल यहाँ पर बच्चों के डॉक्टर बैठने वाले हैं, डॉक्टर सोंडवले सर, उसी प्रकार दांतों का भी चेकअप होगा, निःशुल्क ये सब चीज़ें दी जाएंगी। उसी प्रकार 14 तारीख को परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की जयंती निमित्त यहाँ पर ये सभी कार्ड, आँखों के चश्मे वाटप किए जाएंगे और महाप्रसाद भोजन दान का कार्यक्रम आयोजन किया गया। वे झाली लेकर आता छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई।
क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तू दिसायला सुंदर आहेस, त्यामुळे तुझ्यावर कोणाची नजर पडू नये म्हणून एका विकृत पतीने पत्नीसह मुलांना तब्बल 10 वर्षे घरातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड मध्ये उघडकीस आला आहे। रुपाली मनोज कुलकर्णी असं पीडित महिलेची नाव आहे। पीडित महिलेची मोठी बहीण जिला माहिती अधिकारी आहे, त्यांनी बीड मधील सामाजिक कार्यकर्ता संगीता दसे यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला। दसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेची घर गाठले आणि तिची सुटका केली। 10 वर्ष एकाच घरात डांबून ठेवल्याने महिलेला अक्षरशः चालता देखील येत नव्हते। सध्या या महिलेवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जी पीडित महिला आहे, त्या पीडित महिलेच्या नातेवाईकांचा मला काल रात्री उशिराने फोन आलेला। त्यांनी सांगितलं की साधारण ताईला 10 वर्षापासून त्रास आहे आणि ती घरामध्ये बंदिस्त आहे। ज्यावेळेस मला ह्या गोष्टी समजल्या त्यावेळेस मी पोलीस स्टेशन शिवाजीनगरला गेले, तिथं अर्ज दिला आणि तिथून पोलिसांच्या मदतीने मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचले। ठिकाणावर जाताना काही पत्रकार बांधवांना आणि पोलिसांबांधवांना गेल्यानंतर ते दरवाजा खोलू वगैरे लॉक तोडून आतमध्ये जाऊन त्या महिलेला जेव्हा आम्ही बाहेर घेऊन यायलो त्यावेळेस अक्षरशः तिच्या पायाला न चालल्यामुळं जखमा झालेल्या होत्या, तिला चालतासुद्धा येत नव्हतं। मग अशा वेळेस पोलिसांचं आणि माझा आमचा सगळ्यांचा आधार घेऊन आम्ही तिला घराच्या बाहेर आणल्यानंतर तिला साधारणतः 2-3 दिवसापासून ती उपाशी होती। तिला जेवण वगैरे दिलं आणि आता तिला एका रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं आहे। वास्तविक पाहता तिच्या पतीचा तिच्या ती दिसायला खूप सुंदर असल्यामुळं तिच्या चारित्र्यावरती संशय होता आणि या चारित्र्यावरच्या संशयामुळं तिला साधारणतः 10 वर्षापासून त्यांनी बाहेर केलं नाही। ज्यावेळेस त्या महिलेला आम्ही बाहेर घराच्या बाहेर आणलं त्यावेळेस ती कावरी बावरी होऊन आजूबाजूला पाहत होती की मी पहिल्यांदा सूर्यप्रकाश पाहिलाय, की सूर्यप्रकाश असा आहे। मला या गोष्टीचा जास्त खेद आणि एकीकडनं आनंदही वाटतं की आज एका महिलेला जगाची माहिती होत नाही, तिला घराच्या बाहेर पडता येत नाही, तिच्यावर अशा प्रकारचा अत्याचार होतो। आता जस्ट त्याच्याबद्दल माहिती मिळाली, त्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्त्या, महिला सामाजिक कार्यकर्त्या यांच्याकडून आम्हाला ही माहिती प्राप्त झाली। त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनामार्फत संरक्षण देऊन तिथून एक महिलेची सुटका करण्यात आली। तर तिला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर असं जाणवलं की ती खूप अशक्त आहे, तिच्या शरीरावर काही जखमा आहेत। तर प्रथमतः तिला थोडं स्टेबल होण्यासाठी किंवा ती जेवली नाही असं निदर्शन आलं, तर तिला जेवण वगैरे दिल्यानंतर ती स्टेबल झाल्यानंतर तिला विचारलं। तर सध्या तिचं एकंदरीत असं म्हणणं आहे की मी सध्या त्या मनस्थितीत नाही आहे की मी सांगेल असं। तर तिला आता शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे, तिच्याकडे आम्ही लक्ष देऊन आहोत, तिच्या स्टेटमेंट नंतर पुढील कारवाई करण्यात येईल। मागील 5 वर्षापासून ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहे त्या शाळेने पुढील शिक्षणाकरता विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद CEO व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन व तक्रारी दिल्या। परंतु प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदच्या पायरीवर आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलनावर बसावं लागले। यावेळी महात्मा गांधी यांचा फोटो हातात घेऊन विद्यार्थी आपल्या न्यायासाठी आंदोलनावर बसले आहे। गेले 5 वर्ष मी तिथेच आहे, सेक्शन चालू झालं आहे, 3 दिवस झाले आम्ही चाललो शाळेत पण गेटच्या बाहेरून आम्हाला हकलत आहे आणि म्हणतात की बा तुम्ही इथे शिकायचं नाही, तुम्ही दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्यावे। आज आम्ही इथे गांधीगिरी आंदोलन केले आहे। आम्ही शिक्षण अधिकारीला पत्र दिले आहे, आम्हाला जी मागणी आहे ते आम्ही त्याच्यातलं दिलं आहे, लेखी पत्र दिले आहे।
आम्हाला त्या शाळेत प्रवेश द्यावे. पियुष बारात आहे, मी चन्नावरी विद्यामंदिरमध्ये शिकत आहो. पाच वर्ष झाले मी त्याच शाळेमध्ये आहो. माझी बहीण पण त्याच शाळेमध्ये आहे. आम्ही पुढच्या वर्षीच्या सत्रासाठी ॲडमिशन घ्यायसाठी गेलो होतो. त्यांनी आम्हाला गेटवरूनच नाही का बाहेर पाठवलं, हकललं. तुम्ही या शाळेमध्ये शिकू नाही शकत. तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण शाळेमध्ये जाऊन घ्या ॲडमिशन. आमच्या शाळेत नाही घ्यायची. त्याची खूप बदनामी केली आहे. आमची हेच मागणी आहे, चन्नावासरांनी इथे याव, नाहीतर त्यांनी आम्हाला शाळेमध्ये प्रवेश द्यावा. हो, आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना पण दिला आहे. काय दिला? पत्र दिलं आहे. हे चन्नावर शाळे संदर्भातच त्या पत्रामध्ये आमची हेच मागणी आहे की आम्हाला शाळेमध्ये प्रवेश द्या, नाहीतर चन्नावर सरांना काहीतरी हे व्हा ऑब्जेक्शन. श्री बाराते आणि चन्नावर स्कूल यांचा हा आमच्याकडे दुसऱ्या तिसऱ्यांदा हा विषय येत आहे. तर दोन्ही जे मला वाटतं मुख्याध्यापक असेल आणि त्यांचे शिक्षक मला पण वाटतं साधारणतः एक 3-4 महिन्यापूर्वी आमच्याकडे आले होते. आणि हे जे आपले मुलांचे जे पालक आहेत श्री बाराते, त्यांच्यासुद्धा आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. यापूर्वीसुद्धा आम्ही प्रशासनानं दोन्ही वेळोवेळी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आमचे शिक्षणाधिकारी त्यांच्याशी बोलत आहेत. त्यांना यापूर्वी स्वतः मी स्वतःसुद्धा त्या पूर्ण शाळेच्या टीमला बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं तर आपण SMC मार्फत जे समजा काही वादविवाद असतील पालकांमध्ये आणि शाळेमध्ये तर ते SMC मार्फत ॲज अ थर्ड पार्टी न्यूट्रल व्ह्यू घेऊन ते सोडवतील अशी दोघांनाही रिक्वेस्ट केली होती. परंतु त्यानंतर वेळोवेळी दोन्ही पालकांकडून पण बऱ्याच वेळा काहीतरी पेपरमध्ये छापणं असेल किंवा बातम्या दिल्या गेल्या असेल आणि शाळेकडूनसुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी केल्या जात आहेत. तर अल्टिमेटली हे दोघांचा एक वाद निर्माण झालेला आहे. आणि आता मी ऑलरेडी याच्या संदर्भात आम्ही शाळेलासुद्धा पत्र दिलेलं आहे रिसेंटली की आपल्या 2009 कायद्यानुसार आपल्याला विद्यार्थ्यांचं नुकसान शालेय नुकसान आपल्याला करता येत नाही. परंतु अल्टिमेटली याच्यामध्ये शाळेनं काहीतरी त्यांना कायदेशीर नोटीस दिलेले आहेत आणि हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रकरण जाण्याचं दिसत आहे. मी पुन्हा एकदा शाळा व्यवस्थापन आणि आपले जे पालक आहेत त्यांना रिक्वेस्ट करत आहे की हा विषय आपला स्थानिक स्तरावरचा विषय आहे आणि ही जी शाळा आहे ती स्वयंअर्थसहाय्यित शाळा असल्यामुळे ती त्याचे जे त्याच्या कारवाई किंवा इतर जे सर्व अधिकार असतात ते 2012 आपलं जो स्वयंअर्थसहाय्यित शाळा नियंत्रणाचा कायदा आहे त्याच्यानुसार ते राज्यस्तरावर असतात आणि स्थानिक स्तरावर आमच्याकडे फारसे याच्यामध्ये अधिकार प्राप्त नाही आहेत. तरी आम्ही जी झालेली घटना आहे ती आम्ही वरती शासनाला कळवू. परंतु अल्टिमेटली याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिक अपेक्षा आहे. आणि मी पालकांना आणि शाळेला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की याच्यामध्ये आपल्या सर्व निर्णय घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ. माझी मुले चन्नावर शाळेत शिकत आहे. 4-5 वर्षापासून माझी मुले त्या शाळेत शिकत आहे. माझ्या मुलीला फी भरण्याच्या कारणावरून चन्नावर शाळेने वापस पाठवलं होतं. भर उन्हामध्ये उभटवलं 1 तास उन्हामध्ये. त्याची तक्रार मी शिक्षणाधिकारी आणि सर्व डिपार्टमेंटला केली. त्याचा राग मनात ठेवून चन्नावर सरांनी माझ्या मुलीला नवीन सत्रात प्रवेश देण्याचं नाकारलं. आता जेव्हा गेट लावून देतात आणि ते तिचे गार्ड सांगतात का आम्हाला चन्नावर सरांनी प्रिन्सिपलनी सांगितलं का ह्यात 12 दोन्ही मुलांना शाळेत घ्यायचं नाही म्हणून. आज सकाळीपासून आम्ही इथे 10 गांधीगिरी आंदोलन चालू केलं. माननीय आपलं सोनवणे साहेब शिक्षण अधिकारी यांना पण डेप्युटेशन दिलं 4 ते पण ते काही कारवाई नाही करलं. आज पण त्यांना गुलाब पुष्प दिलं आणि आमचं गांधीगिरी आंदोलन चालू केलं. त्यांच्या कानावर आज पण टाकले की आम्ही गांधीगिरी आंदोलन चालू करायला म्हणून. माननीय शिक्षण CO साहेब ओंबा साहेब यांना पण आम्ही त्यांच्या कानावर गोष्ट टाकली. त्यांनी सांगितलं आमची हीच मागणी आहे आता का तिथे चन्नावर अध्यक्ष त्यांना इथे बोलवावं, इथे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा किंवा माझ्या मुलांना तिथे प्रवेश देण्यात यावा. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट म्हणजेच रामायण. रामटेकवासियांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदाच हे अनुभवल्याचे दिसत होते. हे विशेष रामनवमीच्या पूर्वसंध्येला स्थानिक सुपरमार्केट येथे चंद्रपाल चौकस्थित लोकसेवा प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित रामायण महानाट्य कार्यक्रमाला रामटेक शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. रामायण महानाट्यामुळे रामटेक जणू अयोध्या झाली होती. रामटेकमध्ये चंद्रपाल चौकचे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे सुपर मार्केट येथे सादर रामायण महानाट्याला रामटेकवासियांनी भरघोस प्रतिसाद दिला. तर पंचक्रोशीतून आलेले भाविक रामायण महानाट्य बघण्यात मग्न झाले होते. यावेळी बघणाऱ्यांची भरगच्च गर्दी दिसून आली. महानाट्यानंतर नागरिकांना प्रति अयोध्येत आल्यासारखे वाटले. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रियांसह आयोजकांचे आभार मानले. गेल्या 2 कोरोना महामारीमुळे पंचक्रोशीतील नागरिकांना प्रभू श्रीरामच्या जन्मोत्सवानिमित्त रामनगर
परत येता आले नाही। मात्र यंदा कोणाचा भाव कमी झाल्याने रामनवमीच्या पूर्वसंध्येला रामायण महानाट्यला जनतेने भरभरून प्रतिसाद दिल्याने आयोजन यशस्वी झाल्याची पावती मिळाली। तसेच एवढी सुंदर रामायण महानाट्य सादर करणाऱ्या कलाकारांसह महानाट्याला उपस्थिती लावलेल्या नागरिकांचे आभार पर्यटक मंत्री चंद्रपाल चौकसी यांनी मानले। कुछ मांगू तो चौकी पति, तू मेरे प्राण मांग ले तो इसी क्षण दे दूंगा। बोल क्या चाहिए तुझे? चरण पादुका दे दू। चरण पादुका? हाँ भैया, आपका राज्य तो आपके सेवक के पास आपकी धरोहर के रूप में होगा। VKB न्यूज साठी रामटेक वरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। अकोल्यातील सर्व शासकीय कार्यालय येथे हेल्मेट तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी सुरू केली होती। त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता। त्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती होऊन हेल्मेटचे महत्व कळावे याकरता आज जनजागृती रॅली काढण्यात आली। अकोला शहरात 30 मार्च पासून हेल्मेट तपासणी मोहीम चालू करण्यात आली होती। सर्व शासकीय कार्यालय पासून त्याची सुरुवात करण्यात आली होती। त्या मोहिमेस संमिश्र असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून हेल्मेट रॅलीला जिल्हाधिकारी नीमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षक विलास पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली। या रॅलीमध्ये वाहतूक कर्मचारी, RTO कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून अशोक वाटिका, बस स्टँड, अग्रसेन चौक, नेकलेस रोड, सिव्हिल लाईन, नेहरू पार्क चौक, खदान चौक ते खडकी अशी निघणार असल्याची जयश्री दुतोंडे यांनी सांगितले। हेल्मेट रॅली काढलेली आहे आणि हेल्मेट रॅलीचा उद्देश असा आहे की आतापर्यंत आपण जी मोहीम राबवलेली आहे हेल्मेट तपासून, सगळ्यांनी हेल्मेट घालून यावं, शासकीय आणि निशासकीय शैक्षणिक संस्था आणि इतर कार्यालय यावरून शासकीय कर्मचारी अधिकारी आणि नागरिक VKB न्यूज साठी अकोल्यावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट। दरवर्षीप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त निघणारी शोभायात्रा यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली। शहरात दरवर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती शोभायात्रेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। गत 2 वर्षात कोरोनामुळे या कार्यक्रमात खंड पडला होता। कोरोना निर्बंध शिथिल करण्यात येऊन या शोभायात्रेला रीतसर परवानगी देण्यात आल्याने शोभायात्रा काढण्यात 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता महात्मा फुले चौक जुनी वस्ती येथून काढण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। शांततेत व शिस्तीत निघालेल्या शोभायात्रेमध्ये वाहनावर विविध देखावे करण्यात आले होते। यामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा व सावित्रीबाई फुले यांची शाळा हे शोभायात्रेची मुख्य आकर्षण ठरली। या शोभायात्रेस विविध जाती धर्मातील हजारो स्त्री पुरुष सहभागी झाले होते। महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीने या शोभायात्रेचे आयोजन केले होते। VKB न्यूज साठी मूर्तीच्या पूर्वरून सुमित सोनवणीची रिपोर्ट। VKB मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची। उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।